नमस्कार, मी मधुरा। संघर्षाला हवी साथ या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। ती अवघी 5 दिवसांची असताना वडील घर सोडून गेले। तिला आधार दिला मामानं। मामाच्या छोट्याशा घरी राहून घरकाम सांभाळून ती शिकली। ही गोष्ट आहे साक्षी गावडेची। साक्षीला 10वीच्या परीक्षेत 94% मिळाले। संघर्षाला हवी साथ मध्ये पाहुयात साक्षीचा संघर्ष। मुंबईच्या घाटकोपर पश्चिमेला असलेला पारशीवाडी हा अतिशय दाटीवाटीचा भाग। इथेच 8x10 पोटमाळ्यावर मामाकडे साक्षी गावडे राहते। साक्षी 5 दिवसांची असताना वडील घर सोडून गेले। तेव्हापासून मामानंच बहिणीला आणि भाचीला सांभाळलं। साक्षीची आई एका डॉक्टरकडे मदतनीस म्हणून जाते। एकंदरीतच परिस्थिती हलाखीची। या परिस्थितीशी झगडून साक्षीनं अभ्यास केला। पारशीवाडीमधल्या अभ्युदय विद्यालयात साक्षीनं शिक्षण घेतलं। कुठलीही शिकवणी न लावता 10वीत साक्षीनं तब्बल 94% मिळवले। आम्ही घरी ठोकळे करायला आणतो, म्हणजे गेम्स करायला आणतो, ते करून आणि नंतर माझी मम्मी डॉक्टरकडे जाते। सो या सगळ्यातून मी अभ्यास केला। शाळेमध्ये शिक्षक शिकवतात, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं होतं, त्याच्यामुळे मग त्याच्यात जास्त म्हणजे पटकन कळून जायचं की काय खेळायचं आहे। आणि त्यानंतर जो वेळ भेटायचा त्याच्यात अभ्यास करायचे। मी घरी घरकाम करायला आणते, म्हणजे असं गेम बनवायला आणते आणि संध्याकाळी क्लिनिकमध्ये जाते। माझं खूप स्वप्न होतं तिने मार्क चांगले पाडावेत। तिने वडिलांचं तोंडही बघितलेलं नाही आहे। साक्षीबद्दल सांगायचं म्हणजे ती 5 दिवसाची असताना तिचे वडील निघून गेले। अद्यापर्यंत काय कुठे शोध लागलेला नाही, आम्ही शोध घेऊन काही मिळाले नाहीत ते। मग तेव्हापासूनच मी ती माझ्याकडंच आहे। माझी बहीण आणि 2 भाच्या साक्षी आणि 1 कोमल, तर 15 वर्षापासून मीच सांभाळ करतो आहे त्यांचा। आणि ती वडील नसल्यामुळं ती खूप जिद्दच ठेवली होती तिने लहानपणापासून की भविष्य काहीतरी उज्ज्वल करायचं, काहीतरी जीवनात करून दाखवायचं, म्हणून तिने जिद्दीनं अभ्यास केला। शाळेत जायचं, शाळेतल्या अभ्यासिकेत थांबून अभ्यास करायचा, घरकामात आईला मदत करायची, असा साक्षीचा दिनक्रम होता। घरातली कामं सांभाळून साक्षीनं अभ्यास केला। साक्षीला डॉक्टर व्हायचंय आणि गरिबांची सेवाही करायची। जी 24 तासने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये ही जी निवडक विद्यार्थी आहेत, खरं म्हणजे जी 24 तासनं हा उपक्रम नाही केला असता तर या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जे आहे पूर्ण मार्ग बंद झाला असता। निदान साक्षीपुरतं जरी बोलायचं झालं तर केवळ जी 24 तासमुळं तिचा आता शैक्षणिक मार्ग पुढे सुरू होणार आहे। आणि याचा मला स्वतःला अभिमान जरी वाटत असला तरी मी जी 24 तासच्या प्रती अत्यंत कृतज्ञ आहे। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत साक्षीनं 10वीत तब्बल 94% मिळवलेत। साक्षीच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी थोडी मदतीची गरज आहे। तिला मदत करण्यासाठी पुढे या, तिच्या पंखांना बळ द्यायला पुढे या। प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची। वडील भंगार गोळा करतात तर आई शेतमजूर। अशा प्रतिकूल परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावच्या गणेश चव्हाणनं 10वीच्या परीक्षेत 93.60% गुण मिळवलेत। संघर्षाला हवी साथ मध्ये पाहुयात गणेशच्या यशाची कहाणी। नांदगाव मध्ये औरंगाबाद रोडवर पत्र्याच्या छोट्याशा घरात राहणारा हा गणेश चव्हाण। वडील भंगार गोळा करण्याचं काम करतात तर आई शेतमजूर आहे। कसं बसं 2 वेळेचं जेवण शिजतं, कधी कधी तेही नाही। अशा खडतर परिस्थितीत गणेशनं 10वीच्या परीक्षेत 93.60% मिळवलेत। माझ्याकडे क्लास लावण्याचे पैसे नसायचे किंवा जर मला 10वीसाठी अपेक्षित विकत घ्यायचे असायचे त्यासाठी माझ्याकडे पैसे नसायचे तर माझ्या आईने आणि वडिलांनी मजुरी करून माझ्यासाठी पैसे जमा करायचे आणि नंतर ते मला अपेक्षित घेण्यासाठी किंवा क्लास लावण्यासाठी पैसे द्यायचे। गणेशच्या आई वडिलांनी हालाकीच्या परिस्थितीत काबाड कष्ट करत गणेशला शिकवलं। पोरानं कष्टाचं चीज केल्यानं आई वडिलांच्या डोळ्यात आज आनंद अश्रू आहेत। माझ्या मुलांनी एवढं शिक्षण पूर्ण घेऊन 93% मिळवली हे मला फार अभिमान चांगलं वाटलं। दोन्ही मी अभ्यास करायचा, 2 लाख किंवा 3 लाख अभ्यास करायचा, सकाळी क्लासला जायचा, 6 लाख 7 लाख आला का परत अभ्यास करायचा, परत शाळेत जायचा। गणेश मधली गुणवत्ता ओळखून त्याला शिक्षक ईश्वर यादव यांनी त्याची मोफत शिकवणी घेतली। गणेश हा माझ्याकडे साधारणतः 6 वाजता यायचा।
6 वाजेनंतर तो माझ्याकडे जवळपास 45 मिनटं तो तास करायचा, कारण मला इतर तास पण अटेंड करायचे असतात. त्यामुळे त्याला इंग्रजीचं मी पूर्णपणे मार्गदर्शन केलं. हवं असेल ग्रामरची पुस्तके, हवं असलेल्या वया किंवा पेन, जी पण साहित्य आवश्यक असेल माझ्याकडे जी उपलब्ध असतात मी त्याला जी. गणेश हा आमच्या शाळेचा अत्यंत हुशार असा विद्यार्थी आहे. त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचं यश संपादन केलेले आहे. एक साधारण घरची परिस्थिती जेमतेम होती, त्या जेमतेम परिस्थितीमध्ये त्यांनी आपला अभ्यास ठेवला, यासाठी त्याला पदोपदी आमच्या सर्व शिक्षकांची कायमस्वरूपी मदत होत होती. गणेशला डॉक्टर व्हायचे, मात्र डॉक्टर होण्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून हा त्याच्या आई वडिलांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकलाय. म्हणूनच गणेशला तुमच्या मदतीचा हात हवा आहे. निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मनमाड. ती शिकून मोठी व्हावी म्हणून तिच्या आईनं अपार कष्ट घेतले, घर सांभाळून सायकलीनं 10वीचा अभ्यास केला. परिस्थिती अत्यंत कठीण असताना सायलीनं 10वीच्या परीक्षेत 90.30% मिळवले. संघर्षाला हवी साथ मध्ये पाहूया सायलीचा हा संघर्ष. सायली सरवदे नवी मुंबईतल्या तुर्भेमधल्या झोपडपट्टीत भाड्याच्या घरात राहते. घर जेमतेम 10x10. सायली आणि तिच्या भावाला आईनंच वाढवलं, त्यामुळे घरकामाचा बराचसा भार सायलीवरच पडत होता. सायलीच्या आईनं अपार कष्टानं मुलांना शिकवलं. बऱ्याच वेळा एकाच वेळी जेवून मुलं वाढली आणि शिकलीही. कुठलीही शिकवणी नसतानाही सायलीनं 10वीच्या परीक्षेत 90.20% गुण मिळवलेत. आमची परिस्थिती पण नव्हती अशी की म्हणजे क्लास वगैरे जॉईन करावे, पण म्हणून मी घरीच अभ्यास केला आणि मम्मीने पण प्रोत्साहन केलं, तिने पण सपोर्ट केला आहे मला. आणि जेव्हा मग काम लागेल तेव्हाच आमच्या घरची चूल पेटायची, त्यामुळे म्हणजे खाण्याचेही वांदे होते, पण तरी देखील मम्मीने प्रोत्साहन करून करून मग असं वाटलं की हे दिवस जायला पाहिजेत आपले, त्यामुळे मी हे मार्क मिळवलेत. मी सर्वांना सांगेल की परिस्थिती हालाकीची असेल तरी खचून जायचं नाही. सायलीची आई घरकाम करते. सायलीची पुस्तकं घेता यावीत म्हणून सायलीची आई 12-12 तास सुरक्षा रक्षकाची नोकरी करायची, त्यामुळे घराची सगळी जबाबदारी सायलीवरच पडायची. तिने आतापर्यंत जे कष्ट होतं, ते माझं जे स्वप्न होतं ते तिने पूर्ण केले. मी तिला सांगितलंच होतं की 100% मिळवायचेच आहेत सायली, काही जरी झालं तर आपल्याला हे बक्षीस मिळवायचं आणि त्याच्यानेच तुझा ॲडमिशन होणार आहे. आम्ही बघा 12 तास ड्युटी करून मी भाड्याचं रूममध्ये राहून भाडं भरून एक टाइम जेवण बनवतो आम्ही, असं म्हणजे पैसा जमा करून खर्च भागवतो महिन्याचा. सायलीनं परिस्थितीवर जिद्दीनं मात करत 10वीच्या परीक्षेत यश मिळवलंय. सायलीला मोठं होऊन कलेक्टर व्हायचंय. तिच्या स्वप्नांना बळ देणं ही आपलीही जबाबदारी आहे. त्यासाठी पुढे या, सायलीच्या संघर्षाला साथ द्या, तिच्या स्वप्नांना बळ द्या. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन नितीन खंडेलोटे या विद्यार्थ्यानं 97% गुण मिळवलेत. नितीनचा हा संघर्ष थक्क करणारा आहे. नांदेडमधल्या हदगाव तालुक्यातल्या शिवपुरी या छोट्याशा खेड्यात नितीन राहतो. लहानपणीच वडील गेले, आई नितीनला घेऊन माहेरी आली. आईनं मोलमजुरी करून नितीनचं शिक्षण केलं. नितीनलाही आईच्या कष्टांची जाण होती. रोज शिवपुरीहून बसनं तामसामधल्या शाळेत जावं लागायचं. नितीननं एक दिवसही शाळा चुकवली नाही. पुस्तकं घ्यायलाही धड पैसे नाहीत. अशा परिस्थितीत नितीननं जिद्दीनं अभ्यास केला आणि 10वीच्या परीक्षेत 97% गुण मिळवले. नितीनला गणितात 100 पैकी 100 गुण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रात 99 गुण मिळाले. रात्रीच्या 12 पर्यंत अभ्यास करायचो सर. तो खेड्यात राहतो, लाईट पण जात असेल, मग अभ्यास कसा व्हायचा? खेड्यात लाईट नसल्याने आम्ही दिवा लावायचो सर, दिवा लावून अभ्यास करायचो. शिवपुरी या छोट्याशा खेड्यात अनेक वेळा वीज जायची, तेव्हा छोट्याशा दिव्याच्या उजेडात नितीन अभ्यास करायचा. कुठलंही ठोस मार्गदर्शन नाही, शिकवणी नाही, फक्त स्वतःच नेटाने अभ्यास करून नितीननं हे यश मिळवलंय. बघा परिस्थिती काय कमी आहे का आमची. तुम्ही काय काम करता? शेतात जातो. शेतात? स्वतःच शेत आहे का मजुरी? मजुरी. मजुरी. मंद प्रकाशात अभ्यास केल्यानं नितीनला डोकेदुखीचा त्रास सुरू झाला.
शिक्षकांनीच त्यावर उपाय काढला. सर्व शिक्षकांनी ठरवलं की नितीनचा डोळ्याचा इलाज जो आहे विलाज जो आहे तो नेत्रतज्ज्ञाकडे करायचा आणि त्यासाठी आम्ही नितीनला मदत केली आणि तेव्हापासून नितीनमध्ये खूप प्रचंड बदल झाला. सर्व विद्यार्थ्या शिक्षकाकडून पैसा गोळा करून त्यांचे जे अडीअडचणी असतील वह्या पुस्तके किंवा जे आर्थिक पेन पेन्सिल जे काय असेल शैक्षणिक त्याच्यासाठी आम्ही मदत करायची. नितीनसारख्या गुणवंतांमध्ये परिस्थितीशी दोन हात करण्याची धमक आहे. अशा गुणवंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. नितीनला मदत करण्यासाठी पुढे या. सढळ असते नितीनसारख्या गुणवंतांना मदत करा. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यात राहणाऱ्या आश्फियानं 10वीच्या परीक्षेत 95.20% मिळवलेत. तिच्यासाठी हे यश सोपं मुळीच नव्हतं. पाहूया संघर्षाला हवी साथ मध्ये आश्फियाच्या जिद्दीचा हा प्रवास. मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळतंच. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे भंडारा जिल्ह्यातल्या पवना तालुक्यातली आश्फिया खान. भाई तलाव परिसरात तिचं छोटंसं घर आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. वडील हाताला मिळेल ते मजुरीचं काम करतात. ठोस अशी नोकरी नाही. आश्फिया कुठल्याही शिकवणीला जात नाही. तिनं फक्त नेटानं अभ्यास केला आणि 10वीच्या परीक्षेत आश्फियानं 95.40% मिळवलेत. मुझे पता था कि मैं ट्यूशन क्लासेस नहीं लगाऊंगी फिर भी मैं इतने परसेंटेज ला सकती हूँ. ये मेरे अब्बू का मुझ पर पूरा भरोसा था तो मैंने उनके भरोसे पर कायम हूँ और आगे भी मैं ट्वेल्थ में भी इतने ही परसेंटेज लाऊंगी. इसलिए मैं बहुत पढ़ाई करूंगी. जब वो फोर्थ के स्कॉलरशिप में 2 महीने 17 दिन की पढ़ाई में फर्स्ट मैरिड आई थी तो तब हमें समझ में आया कि हमारी बच्ची बहुत होशियार है और हम उसे सिर्फ मार्गदर्शन की सही ज़रूरत है और उसका अगर हमने समय समय पर मार्गदर्शन किया तो हमारी बच्ची आगे चलकर अपना नाम रोशन कर सकती है. शिक्षकांना ही आश्फियाच्या यशाचा अभिमान आहे. पुढचं शिक्षण हे फार महागडं शिक्षण आहे. आज सगळीकडे ट्युशन्स आणि इतर महागड्या वस्तू गोष्टींनी सगळं शिक्षण आहे आणि आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे पुढील शिक्षण घेणं तिला खरंच अवघड जाणार आहे आणि त्याकरता सर्वांचं मदत सर्वांचं मार्गदर्शन तिला मिळणंही गरजेचं आहे. आश्फियाला कलेक्टर व्हायचं आहे पण परिस्थितीमुळे ते सोपं नाही. म्हणूनच आश्फियाला मदत करण्यासाठी पुढे या. भंडाऱ्याहून माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. छोट्या छोट्या अपयशासाठी आपण बरीच कारणं शोधतो पण परिस्थितीनं बंड केलेलं असतानाही त्याला तोंड देत अनेक जण उभे राहतात. वाशिममधला प्रवीण दुधेवार हा त्यापैकीच एक. संघर्षाला हवी साथ मध्ये पाहूया प्रवीणचा संघर्ष. वाशिममधल्या काळे फैल भागातल्या गॅरेजमध्ये काम करणारा हा प्रवीण दुधेवार. हे काम करत करतच प्रवीणनं 10वीची परीक्षा दिली. त्यात त्याला तब्बल 91.20% मिळाले. प्रवीणच्या वडिलांचं 13 वर्षांपूर्वी निधन झालं. त्याची आई शेतात मजुरी करते. घरची जबाबदारी प्रवीणच्या खांद्यांवर आहे. प्रवीण रोज सकाळी पेपर टाकायचा, दुपारी शाळा आणि संध्याकाळी गॅरेजमध्ये काम असा प्रवीणचा दिनक्रम असायचा. त्यात कुठलीही शिकवणी नाही पण कुठलीही सबब न सांगता आणि परिस्थितीचा बाऊ न करता प्रवीणनं 10वीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले. सकाळी उठल्यानंतर आधी वृत्तपत्र वाटप केल्यानंतर घरी येऊन आईला मदत करत होतो. नंतर शाळेला जाऊन संध्याकाळी आल्यानंतर लायब्ररीमध्ये जाऊन 4 ते 8 वाजेपर्यंत अभ्यास करायचो. नंतर घरी आल्यावर रात्रीसुद्धा अभ्यास करायचो. फावल्या वेळ तर काकाच्या गॅरेजवर जायचो, तिथेसुद्धा काकाला मदत करू लागायचो. प्रवीणच्या आईनं परिस्थितीशी झगडत मुलाला मोठं करण्याचं स्वप्न पाहिलंय. काम मिळालं तरच चूल पेटते अशी प्रवीणच्या घरची परिस्थिती. प्रवीण पण मला मदत करू लागते. समजा पेपर वाटते सकाळी, काकाच्या गॅरेजवर पण जाते, शाळा पण शिकते, अभ्यास पण करते, सगळ्यांना वेळ देते. असं मला वाटते की त्यांना सगळं शिकाव, सगळे कामं कराव किंवा चांगलं शिकून एखादा अधिकारी बनाव, काही समजा चांगली नोकरी कराव. रोज पेपर वाटून गॅरेजमध्ये काम करूनही प्रवीणनं कधी शाळा चुकवली नाही. जे काही माझे सर्व शिक्षक आहेत ते पण त्याला मदत करतात. आम्ही पण स्वतः मदत करतो. आतापर्यंत सुद्धा करत आलो, पुढे पण करत राहू. पण माझ्या समाजाला किंवा इतर बंधूला विनंती आहे की त्यांनी सुद्धा या अशा तरुण मुलांना, होतकरू मुलांना, मेहनती मुलांना, इमानदार मुलांना मदत करून एक पुढे एक चांगला नागरिक घडवावा ही माझी अपेक्षा आहे.
घरात 18 दारिद्र्य असताना परिस्थितीशी झगडत प्रवीण उभा राहिला. अशा गुणवंतांना मदत करण्यासाठी पुढे या, त्यांच्या स्वप्नांना थोडासा हातभार आपणही लावूया. वाशिमहून जयेश झगडसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. परिस्थितीशी झगडून बिकट वाट दिसत असतानाही ज्यांनी संघर्ष करून अभ्यास केला आणि 10th उत्तम गुण मिळवले अशा विद्यार्थ्यांच्या संघर्ष कहाण्या आम्ही रोज दाखवतोय. या गुणवंतांमध्ये जिद्द आहे, काहीतरी करून दाखवण्याची ताकद आहे आणि अशा गुणवंतांच्या पाठीशी आपण उभं राहायलाच हवं. थोडीशी सामाजिक बांधिलकी आपणही जपायलाच हवी. त्यासाठी पुढे या आणि या गुणवंतांना सरळ हातांनी मदत करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा. आपण बघतोय अभिजित चव्हाण, अश्विनी पाडावे, राणी जायभाय या विद्यार्थ्यांनी खूप उत्तम गुण प्राप्त केलेले आहेत 10th परीक्षेत. लक्ष्मी बकाल, साक्षी गावडे, सायली सरवदे, तसंच नंदिता पवार, गणेश चव्हाण, प्रवीण दुधेवार, त्याचबरोबर आशफिया खान, भक्ती बिडवे, नितीन खंडेलोटे या विद्यार्थ्यांना तुम्ही मदत करू शकता. प्रवीण जाधव, अनिता नंदीवाले, समीक्षा आणगे या विद्यार्थ्यांनी 10th परीक्षेत उत्तम गुण प्राप्त केलेले आहेत आणि नितीन भावे या विद्यार्थ्याने सुद्धा खूप चांगले मार्क मिळवलेले आहेत. आणि या गुणवंतांना तुम्ही कशी मदत करू शकता ते पाहूयात. गुणवंतांच्या संघर्षाला झी 24 तासचा मदतीचा हात. या गुणवंतांना मदत करण्यासाठी पुढे या. संपर्क करा 022-71-05-50-26. आमचा पत्ता झी 24 तास, 14th मजला, ए विंग, मॅरेथॉन टॉवर, लोअर परळ, मुंबई 400013. ईमेल आयडी havisath@gmail.com. संघर्षाला हवी साथ. पतीचं निधन झालेलं, अशा परिस्थितीत 3 पोरी पदरात, त्यातली नंदिता तर जेमतेम 2 वर्षांचीच, पण तिच्या आईनं तीनही मुलींना खंबीरपणानं शिकवलं, वाढवलं आणि नंदितानंही आईच्या कष्टाचं सोनं केलं. सांगलीत राहणारी नंदिता पवार, हुशार मुलगी अशी तिची ओळख. नंदितानं 10th परीक्षेत तब्बल 99.20% मिळवलेत. नंदिताच्या वडिलांचं 2006 निधन झालं. नंदिता तेव्हा फक्त 2 वर्षांची होती. तीनही मुलींची जबाबदारी आईवर पडली. नंदिताच्या आईनं पतीचा चहाचा व्यवसाय सुरू ठेवला. घरोघरी जाऊन त्या चहा विकायच्या. पोटाला चिमटे काढून तीनही मुलींना शिकवलं. नंदितानं 10th 99% मिळवत आईच्या कष्टाचं सोनं केलंय. म्हणजे त्यांचा पाया वगैरे मी चांगला केला होता का, तर मला शिकायला मिळालं नव्हतं, त्यामुळं म्हटलं मुलींना शिकवून, म्हणजे शिकवायचं असं मी ठरवलंच होतं. पाया वगैरे चांगला त्यांचा तयार केला, पण अचानक असं संकट आल्यामुळं नुसतं शिकून म्हणजे हुशार असून तर काय उपयोग आहे. क्लासची फी म्हणा किंवा शाळेची फी भरायलाच पाहिजे ना. मग थोडंफार माझ्या बहिणीनं वगैरे सपोर्ट केला. आता तिची इच्छा आहे CA वगैरे व्हायची इच्छा आहे तिची, तर थोडंफार आम्हाला मिळालं तर बरं होईल असं वाटते. नंदिताला ह्याच वर्षी शाळेकडून अष्टपैलूचा किताब मिळाला. नंदिता उत्तम सायकलपटू आहे, त्याचबरोबर नाटक आणि नृत्य प्रकारातही ती पारंगत आहे. मेन म्हणजे शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी मला खरंच खूप छान सपोर्ट केला आणि आत्ता जे मला मार्क्स मिळाले आहेत त्यापैकी माझे जे 3% ते सायकलिंगचे आहेत आणि राज्यस्तरीयला माझा 5वा क्रमांक बसला. आणि पण 3 क्रमांक घेतात पुढच्या नॅशनलसाठी. आणि सायकल म्हणजे सायकल परिस्थिती नसल्यामुळं मी सायकल पण गिअरची घेऊ शकले नाही, त्यामुळे माझा 5वा नंबर बसला. पण त्यामुळे मला त्याचे 3% 10th बोर्डच्या परीक्षेत मिळाले. तिचं यश हे आम्हाला अभिमानास्पद आहे. आदर्श विद्यार्थिनीसाठी उत्तीर्ण होत असताना परीक्षासुद्धा तिनं खडतर प्रयत्न केलेले आहेत. अष्टपैलू विद्यार्थिनी आहेच, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा या तिन्ही प्रकारामध्ये तिनं उज्ज्वल असं यश मिळवलेलं आहे. नंदिताला पुढे वाणिज्य शाखेत शिक्षण घ्यायचंय, तिला CA व्हायचंय,
तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. नंदिताला मदत करण्यासाठी पुढे या, तिची स्वप्न पूर्ण करायला मदत करूया. रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सांगली. या सर्वांनी परिस्थितीशी झगडून बिकट वाट दिसत असतानाही ज्यांनी संघर्ष करून अभ्यास केला आणि 10वीला उत्तम गुण मिळवलेत अशा विद्यार्थ्यांच्या संघर्ष कहाण्या आम्ही तुम्हाला दाखवतोय. आणि या गुणवंतांमध्ये जिद्द आहे, काहीतरी करून दाखवण्याची ताकद आहे आणि अशा गुणवंतांच्या पाठीशी आपण उभं राहायलाच हवं. थोडीशी सामाजिक बांधिलकी आपणही जपायलाच हवी आणि त्यासाठीच पुढे या आणि या गुणवंतांना सरळ हातांनी मदत करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा. आपण बघतोय या विद्यार्थ्यांची नावं, अभिजित चव्हाण, अश्विनी पाडावे, राणी जायभाय. तसंच आपण बघतोय लक्ष्मी बकार, साक्षी गावडे, सायली सरवदे, नंदिता पवार, गणेश चव्हाण, प्रवीण दुधेवार. या विद्यार्थ्यांना तुम्ही मदत करू शकता. आशफिया खान, भक्ती बिडवे, नितीन खंडेलोटे, प्रवीण जाधव, अनिता नंदीवाले, समीक्षा आणखी आणि नितीन भावे. या विद्यार्थ्यांना तुम्ही मदत करू शकता आणि ही मदत तुम्ही नेमकी कशी करू शकता पाहूयात. गुणवंतांच्या संघर्षाला झी 24 तासचा मदतीचा हात. या गुणवंतांना मदत करण्यासाठी पुढे या. संपर्क करा 0221705526. आमचा पत्ता झी 24 तास 14वा मजला, ए विंग, मॅरेथॉन टॉवर, लोअर परळ, मुंबई 400013. ईमेल आयडी हवी7@gmail.com. संघर्षाला हवी साथ.